माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार मित्रहो, आपल्या भारताला धर्म संस्कृती आणि जीवन देणारा हिमालय, हजारो किलोमीटर रांगेमध्ये पसरलेला हिमालय। आता मी सध्या हिमालयामध्ये आहे, पश्चिम बंगालच्या जे दार्जिलिंग नावाचं जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे, तिथून अगदी 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आम्ही सकाळी सिलीगुडीवरून निघालो। सिलीगुडी एक मोठी व्यापारपेठ आहे आणि तिथून साधारण 80 किलोमीटर 90 किलोमीटर हे आहे। तुम्हाला वाटत असेल मग सकाळी निघून इतका उशीर कसा काय, तर तुम्ही बघू शकता इतके रस्ते इतके वळणावळणाचे आणि इतके छोटे की शक्यता। आणि हे गावं बघा, घरं बघा, अशी जागी तुम्हाला घरं दिसतील। प्रश्न पडतो की यांना रस्ता कुठून असेल, यांना वीज कुठून जात असतील, पाणी कुठून, हे खाली बघा तुम्ही आणखी परत। हे मला वाटलं की एखादी तरी स्पॉट दाखवायला पाहिजे। मी दार्जिलिंगवरून वगैरे बरेच तुम्हाला स्पॉट दाखवणार आहे आणि चहाची शेती तर इकडे बघायच काम, माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल अशी लाखो एकरमध्ये पसरलेली ही चहाची शेती। इकडे बघा उजवीकडे चहा दिसेल, इकडे दिसेल, हे तुम्हाला समोर सगळे हे चहाचेच दिसत आहे सगळे, हे जे ठिपके ठिपके दिसले। आणि अशी सुंदर वनराईमध्ये वसलेली ही गावं स्वर्गापेक्षा काही वेगळी नाहीत। तुम्हाला वाटलेस मी झूम करूनही दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हीच कल्पना करा की कसे असतील हे गावं। थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हवगाशी जंगलामध्ये प्रश्न पडतो की यांना रस्ता कुठून असेल, यांना वीज कशी मिळत असेल, पाणी कसं मिळत असेल, इतक्या जंगलामध्ये राहत कशी असतील, तर हे सगळं नवल तुम्हाला मी सातत्याने दाखवणार आहे। मला वाटला एक स्पॉट इथं थोडी गाडी उभी करण्यासाठी जागा होती, म्हटलं आपल्या माय मराठीच्या प्रेक्षकांना इथून दाखवलं पाहिजे। तर असं अतिशय पृथ्वीवरचा स्वर्ग ज्याला म्हटला जातो अशा स्वर्गामध्ये मी उभा आहे। आणि हे बघा, हे वळणावळणाचे कितीतरी असे वळणावळणाचे रस्ते तुम्हाला झूम करून दिसायलेत की नाही मला उन्हामुळं लक्षात येईना, पण बाप रे बाप बाप, अजब गजब आहे हिमालय। तर मी इथून आता साधारण 2 तासामध्ये दार्जिलिंगला पोहोचेल। तिथली जी सुप्रसिद्ध ट्रेन आहे, रोपवे आहे, इतर अनेक व्ह्यू सनसेट पॉईंट आहे, हे सगळं जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल। इथून पुढं मी दार्जिलिंग नंतर गंगटोक, जी सिक्कीमची राजधानी आहे, जी आपल्या भारतात उशिरानं सहभागी झाले, अशा सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोकला देखील उद्या तिथं राहणार आहे। आणि त्यानंतर अर्थातच भूटान या देशामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत। आणि तिथं मात्र नेटवर्क वगैरे चालत नाही, त्याच्यामुळं 2-3 दिवस तिथले शूटिंग करून नंतर मी व्हिडिओ तुम्हाला टाकवत जाईल। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या काय सूचना असतील तर कृपया कळवावं, याच इच्छेसह अपेक्षेसह मी आपलं हिमालयातून थेट निरोप घेतो। धन्यवाद, जय जगत।